तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी संदेशखालीमधील महिला अत्याचार प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे तसंच या प्रकरणातील महिला आता समोर येऊन आम्हाला पैसे देऊन आणि धमकावून असं बोलायला लावल्याचं सांगत आहेत असं त्यांनी सांगितलं संदेशखालीमध्ये बलात्कार झाले नाहीत हे सर्व खोटं आहे हे सर्व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी रचलेलं षडयंत्र आहे असा आरोपही त्यांनी केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही घोष यांनी यावेळी केली ब्रिटनचे